राज्याच्या विकासामधूनच देशाचा विकास साध्य होतो या मूलमंत्रावर केंद्र सरकारचा विश्वास असून त्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर असून पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमधल्या पाच हजार पाचशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते राजस्थान हे राज्य देशाच्या मोठ्या राज्यांपैकी एक असून भारतातलं शौर्य भारताची संस्कृती आणि वारसा यांचं प्रतीक आहे असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला राज्यांचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सेवा सुविधांचा विकास करणं अपेक्षित आहे आधुनिक पायाभूत सेवांमुळे शहर आणि गावांमध्ये संपर्क वाढून त्यांच्यातली तफावत कमी होते समाजात एकोपा वाढतो डिजिटल सुविधांमुळे लोकांचं जीवन सुलभ होतं आणि पारंपरिक वारसा आणि संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच विकासाला गती मिळते असं पंतप्रधान म्हणाले भारत सरकार राज्य के विकास से देश के विकास के मंत्र पर विश्वास करती है आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर शहरों और गांवों में कनेक्टिविटी बढ़ाता है दूरी कम करता है आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर समाज में सुविधाएं बढ़ाता है समाज को जोड़ता है आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल सुविधाओं को बढ़ाता है लोगों का जीवन आसान बनाता है आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर विरासत को बढ़ावा देने के साथ ही विकास को भी गति देता है जब हम आने वाले 25 साल में विकसित भारत के संकल्प की बात करते हैं तो उसके मूल में यही इंफ्रास्ट्रक्चर एक नई ताकत बनकर के उभर रहा है केंद्र सरकार गावागावापर्यंत रस्ते पोहोचवण्याबरोबरच शहरांनाही आधुनिक महामार्गांनी जोडत आहे वर्ष दोन हजार चौदापूर्वी देशात ज्या गतीनं राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती होत त्याच्या दुप्पट वेगानं महामार्गांची निर्मिती होत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशाच्या अमृतकाळात आगामी पंचवीस वर्षांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा हे विकसित भारताचं बलस्थान असेल त्यासाठी यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपयांची तरतूद केवळ पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी करण्यात आली आहे प्रत्येक क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले तसंच राजसमंद आणि उदयपूरमध्ये दुपदरीकरणासाठी रस्ते बांधकाम प्रकल्प आणि उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी देखील करण्यात आली रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातल्या अनेक पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांमुळे या भागात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळेल त्यानंतर राजस्थान दौऱ्यात पंतप्रधान आध्यात्मिक कायाकल्पाला चालना देणाऱ्या ब्रह्मकुमारींच्या अबुरोड इथल्या शांतीवन संकुलाला भेट देणार असून यावेळी ते सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालय शिवमणी वृद्धाश्रमाचा दुसरा टप्पा आणि नर्सिंग कॉलेजच्या विस्ताराची पायाभरणी करणार आहेत सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालय अबुरोड इथं पन्नास एकर परिसरात उभारलं जाणार आहे हे रुग्णालय जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा प्रदान करेल आणि विशेषतः या भागातल्या गरीब आणि आदिवासी लोकांसाठी ते लाभदायी ठरेल तत्पूर्वी आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी इथल्या प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात पूजा अर्चा केली पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती